प्रभात वर्तपत्र पुण्यातील व महाराष्ट्रातील निर्भीड वर्तपत्र आहे. तसेच आमचे जिल्हा न्यायालय पुणे येथील जे बातम्या आहेत ते खूप सविस्तर आणि खूप चांगल्या प्रकारे दिल्या जातात. त्यामुळं समाजामध्ये या वर्तपत्राबद्दल खूप चांगलं अभिमानास्पद काम आहे वर्तपत्राचं. आणि वकील वर्गामध्ये वर्तपत्र फारच आवडीचं आहे किंवा चांगलं चालतं असं मला म्हणायचं. प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त मी प्रभातला शुभेच्छा देतो. तसेच प्रभात हा नेहमीच वकिलांना न्याय देत आणलेला एक वृत्तपत्र आहे, त्या देखील मी प्रभातचे धन्यवाद मानतो आणि भविष्यामध्ये प्रभातला अजून ग्रो होण्यासाठी शुभेच्छा देतो. ॲक्च्युली मी NSY मधनं ज्यावेळी मी पुणे शहर NSY मध्ये त्याच्या आधी मराठवाडा कॉलेज NSY चं ज्यावेळी अध्यक्ष झालो त्यावेळी माझी पहिली वाढदिवसाची जाहिरात प्रभात पेपरमध्ये होती. त्यावेळीपासून माझं आणि प्रभातचं नातं एक वेगळं नातं राहिले, कारण का त्यावेळी आमचे विद्यार्थ्यांचे आंदोलन असतील, बाकीचे काही गोष्टी असतील, पण त्यावेळी सरकार काँग्रेसचं असून सुद्धा जर काही गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत नसतील तर त्यावेळी आम्ही NSY मधनं आंदोलनं केली आणि प्रभातने आम्हाला कायम वारंवार त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि आमचं जे आंदोलनं होती त्याचा भाग लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय महत्त्वाची जी जबाबदारी आहे ती नक्कीच प्रभातने केली. त्यामुळे मी प्रभात पेपरला जे 92 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच पुढची वाटचाल त्यांची खूप खूप आणखी मोठ्या प्रमाणात हो हीच मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.